यांचं मनपूर्वक स्वागत. आज या ठिकाणी आपण स्थायी समितीच्या सभापतीच्या निवडीच्या बाबतीत हा कार्यक्रम या ठिकाणी जी निवडणूक आज या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या कामकाज जच फक्त या ठिकाणी केलं जाईल. विषय पत्रिकेवरील विषय हा सन्माननीय नंतर हा नंतर प्रश्न आहे. विषय वाचल्यानंतर सभा चालू झालेली आहे. सभा चालू झालेली आहे. व्यवस्थेचा प्रश्न आहे, तो सोडवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. सभा चालू झालेली आहे. नाही, आपण आपण व्यवस्थेचा प्रश्न आहे, त्याचं हे झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आपण जागेवर बसा, कृपया आपण जागेवर बसा. विषय पत्रिकेवरील विषय हा वाचला जाईल. या ठिकाणी सचिव आपण विषय पत्रिकेवरील विषय विषयाचं वाचन करावं. त्यानंतर या हॅलो हॅलो हे व्यवस्थेचा प्रश्न आहे. जाहीर तुम्ही व्यवस्थेचा प्रश्न असल्यानंतर न प्रमाणा अनुसूची ड प्रकरण 2 न प्रमाणा सभा चालू करण्यापूर्वी पीठासीन अधिकाऱ्यांनी मागच्या प्रोसिडिंगवर सही केली पाहिजे. ती सही केल्याशिवाय पुढे चालू करता येणार नाही. त्या बाबतीमध्ये तुम्ही रुलिंग दिलं पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो. नगरपालिका सचिवांनी प्रत्येक सभेस उपस्थित असलेल्या पालिका सदस्याची नावे आणि अशा सभेतील कामकाज संबंधीचे एक कार्यवृत्त कार्यवृत्त पुस्तिका इथं उपलब्ध नाही आहे. कार्यवृत्त पुस्तिकेवर दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर शक्य तितक्या लवकर तयार केले पाहिजे आणि ते या प्रयोजनासाठी तरतूद करण्यात आलेल्या पुस्तकात ठेवले पाहिजे. याच्यासाठी जी पुस्तक केलेलं आहे त्याच्यामध्ये ते ठेवलं पाहिजे आणि अशा या पुस्तकावर नंतरच्या सभेत अध्यक्षस्थानी असलेल्या प्राधिकाऱ्यांनी सही केली पाहिजे. म्हणून आता या सभेचे तुम्ही प्राधिकारी आहात आणि अशा पद्धतीच्या कार्यवृत्त पुस्तकेवर सही केल्याशिवाय तुम्हाला सभा पुढे चालू करता येणार नाही. त्यामुळे ही सभा पुढे चालू देणार दिली जाणार आहे नाही. ह्याच्यावरचं तुम्हाला रुलिंग द्यावं लागेल, त्याच्यावर नोट करावी लागेल आणि कार्यवृत्त पुस्तिकेमध्ये ते तुम्हाला ठेवावं लागेल. कारण नसताना तुम्ही तणाव निर्माण करू नका आणि तुम्हाला त्याच्यावर जे काही रुलिंग द्यायचं आहे ते रुलिंग द्या आणि पुढे चला. त्याच्यामुळं गेल्या वर्षीच्या गेल्या झालेल्या सभेमध्ये असलेल्या कार्यवृत्त पुस्तिकेवर न प्रमाणा पीठासीन अधिकाऱ्यांनी सही केली पाहिजे. अशा पद्धतीचं कार्यवृत्त पुस्तकावर आमच्या सगळ्याच्या समोर सही करा. एवढंच फक्त म्हणणं ती करावी लागते करावी लागत नाही. आम्ही न करता सुद्धा आम्ही पुढे चालवणार आहोत. काहीही रुलिंग द्या तुम्ही, काहीही द्या, त्याच्याबद्दल आपल्याला अडचण नाही आहे. पण तुम्ही रुलिंग द्या, पुढे काम चालू करा. ही विशेष सभा निवडणुकीच्या कार्यक्रमावर आधारित आहे, त्यामुळं ही सभा पुढे चालू राहील. ठीक आहे. मी त्याच्या तुम्ही कशासाठी बोलवली आहे, तुम्ही म्युनिसिपॅलिटी विकण्यासाठी बोलवली आहे, त्याच्यानंतर विकास करण्यासाठी बोलवली, याचा संबंध नाही. ही सभा चालू करण्यापूर्वी न प्रमाणा पाठीमागच्या सभेमध्ये झालेल्या कार्यवृत्त पुस्तिकेवर आत्ता पीठासीन असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सही केली पाहिजे. ती आमच्या सगळ्या समोर केली पाहिजे, ती फक्त करा. आणि ती जर करायची नसेल तर का करत नाही आणि न करता सुद्धा आम्ही पुढे चालू ठेवू. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे. म्हणून हा व्यवस्थेचा प्रश्न आहे, हा प्रश्न दुसरा नाहीये. चनोडे चनोडे विषय वाचा म्हणलं तुम्हाला. विषय वाचन करा, मी याच्यावरती रुलिंग दिलेली आहे. विषय वाचन करा. कसली असली सभा येते म्हणून त्याचं कारण सांगतो. तुम्ही सगळ्यांना घेऊन पडायला लागला. तुम्ही काय करायला लागलात, तुम्हाला तर स्वतःला जायचंच आहे, तुमचं जायचं ठरलेलं आहे. परंतु या सगळ्याला बरोबर घेऊन पडण्याचे हे तुमचं पाठक साहेब याचा मी खुलासा केलेला आहे. ठीक आहे, आपलं काय म्हणणं असेल. ठीक आहे, आपण मी याचा खुलासा केलेला आहे, याची रुलिंग दिलेली आहे. काय खुलासा केला आहे? ही विशेष सभा निवडणुकीच्या कार्यक्रमासंदर्भात लावलेली आहे. ही बोलवलेली सभा आहे ही. होय. हा, आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा विशेष सभा झालेली आहे. त्या सभेच्या सुद्धा कार्यवृत्त पुस्तिकेवर सही करावी लागेल. विशेष सभा आणि सर्वसाधारण सभा असं वर्गीकरण नसतं. तरी पण यापूर्वीच्या झालेल्या विशेष सभेच्या कार्यवृत्त पुस्तिके
तितक्यावर सही करा, एवढंच फक्त मला म्हणायचं आहे. गेल्या वेळेच्या राहिलं ही निवडणुकीची सभा असल्यामुळं त्याच्याशी संबंधित नाहीये. आपण समजून घ्यावा, निवडणूक विषय पत्रिकेवरील विषय आपण चालू करावा. कायद्याचा विषय आहे नाही, आपलं म्हणणं मी ऐकून घेतले, माझी रुलिंग मी दिलेली आहे, त्यामुळे आपण वेळ सभागृहाचा वेळ घालू नका. माझी विनंती आपल्याला, माझी विनंती आपल्याला, आपण वेळ घालू नका. मी याबद्दल रुलिंग दिलेली आहे, बोलू नका. तुम्ही बोलू नका तसं, तुम्ही आमचं ऐकून घेतलं, तुम्ही उपकार घेऊन, मी तुमच्या घरचा नोकर नाही. तुम्ही मला इथं म्हणा आहे असं असं आहे सांगितलं म्हणजे काय, ऐकून घेतलं म्हणजे मी काय घरात तसं तसं बोलू नका. बोला कसं आहे की ठीक आहे, विशेष सभा मी तुम्हाला सांगितलं, विशेष सभा असली जी पाठीमागे त्याच्यावर सही करा. प्रोसिडिंग बुक नाही तुम्ही म्हणता, तिथं मिनिट बुक आहे का, तिथं ते आहे म्हणून लिहा, चलतंय ना, ते मिनिट बुक आहे. त्या नवर आता पाठीमागच्या विशेष सभेवर सही करता येणार नाही ते लिहा. आणि त्याच्यानंतर दुसरा, ही हे झाल्यानंतर ही जी सभा बोलवलेली आहे ती अनाधिकृत माणसांनी बोलवलेली आहे, ती विशेष असो ती त्या विषयावर चर्चा नको. तो आज फक्त निवडणुकीच्या बाबतीमध्ये जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्येच आपण कामकाज, सभेचं कामकाज होईल. इतरत्र बाकीच्या कुठल्याही गोष्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. आपण निवडणुकीच्या प्रक्रियेबाबतीतच आपण चर्चा करावी. निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी जाहीर होते, नगर सचिव या ठिकाणी विषय वाचत आहेत, त्या विषयाचं कामकाज आपण या ठिकाणी करत आहोत. महापौर साहेब, मी आपल्याला विनंती करतो, पाटक साहेब, नगर सचिव साहेब, मी आपल्याला विनंती करतो, मी महापौर आदेश होतो, मी पालन करा दिलेली आहे विषय पत्रिकेवर विषय. महापौरांनी आपल्याला आदेशित केलं, महापौरांनी काहीतरी आदेश केला आपल्याला.